सगळीकडे खूप जोशात सुरू आहे नेहा तू एरवी पण खूप जोशात असते पण आता बाप्पा हा निमित्त आहे yes. तुझ्या घरी बाप्पा आलेत काय सांगशील तोच जल्लोष आणि तीच एक्साइटमेंट दरवर्षी असते आता आमच्या घरी जवळजवळ आठ वर्षं झाली की बाप्पा विराजमान होतात आणि त्यात ही जी मूर्ती आहे ती आता त्याचं चौथं वर्ष आहे म्हणजे आम्ही ते या मूर्तीचं विसर्जन करत नाही ती फार अशी अट्रॅक्टिव मूर्ती आहे म्हणजे आप असं ना एक फेवरेट आपला फ्रेंड असतो तशी ती मूर्ती आहे माझी गणपती बाप्पा इज माय फेवरेट फ्रेंड आणि आ... पर्यावरणाला थोडासा त्रास होऊ नये म्हणून चार वर्षापूर्वी एक चूक करून झालेली आहे माझी की पी ओ पीची मूर्ती घेतलेली त्यामुळे मला असं वाटलं नाही आपण सांभाळून ठेवूया ती कशाला विसर्जन करावी आणि ह्या वर्षी आल्याने केलेला छोटासा गणपती आहे जो इको फ्रेंडली गणपती क्लेचा गणपती आहे तो आल्यानेच तिच्या एक मैत्रिणीबरोबर तयार केलेला आहे म्हटलं चला ह्याचीच पूजा करूया आपण ह्यांनाच बकेटमध्ये विसर्जन करूया घर आणि ते जे पाणी तयार होईल ते झाडांमध्ये घालूया असा म्हणजे एक बॅलन्स साधणं आता खूप गरजेचं झालं आहे त्यापैकी हा माझा एक एफर्ट माझा एक एफर्ट आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती बाप्पा तुझ्या घरी गेली इतक्या वर्षे येतो आहे पण ह्या वर्षी त्याचं कारण थोडंसं वेगळं पण आहे मागच्या वर्षीने यावर्षीमध्ये काय सांगशील त्या कारणाचं इनफॅक्ट मागच्या वर्षी एक मिनिमल पोस्टर होतं माझ्या हातात जेणेकरून मी अनाऊन्स केलं की नेहा राजपाल प्रोडक्शनतर्फे एक फिल्म येईल पुढच्या वर्षी आणि ती ह्या वर्षी ह्या गणपतीच्या अगोदर फुल शूटिंग त्याचं झालेलं आहे आता एडिट आमचं लॉक होईल ह्या शेवटच्या आठ आठवड्या ह्या महिन्याच्या त्यामुळे अस आणि जस्ट दोन दोन दिवसापूर्वी आम्ही पोस्टरही लॉन्च केलं आहे खरं पोस्टर म्हणजे त्याच्यात खरे खरे आमचे ॲक्टर्स आहेत आधी फक्त असं प्रश्नचिन्ह वगैरे होते मिनिमल पोस्टर जर तुला लक्षात असेल तर ज्या त्याच्याने आम्ही एक वन लाइनर फिल्मची अनाऊन्स केलेली तेव्हा नावही अनाऊन्स केलं नव्हतं आता ह्याच आठवड्यात म्हणजे पंधरा दिवसापूर्वी नाव लाँच झालं फोटो कॉपी म्हणून चित्रपट आणि नवीन चेहरे आम्ही लॉन्च केले आर्टिकलद्वारे um, uh, सगळ्यांच्या समोर आलं आणि एक पोस्टरद्वारे आणि त्या पोस्टरला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे um, काल एका इव्हेंटला मी गेले तर आपली आपले सगळे मित्रमंडळी इंडस्ट्रीतली होते त्यांनी सगळ्यात आधी येऊन मला सांगितलं नाही काय मस्त पोस्टर झालं आहे इट इज लुकिंग व्हेरी फ्रेश आणि मुळात ही खूप फ्रेश फिल्म आहे फोटोकॉपी आय होप न एक नवीन ट्रेंड तयार करे, करेल म्हणजे काय माहिती आहे खूप वेळा असं होतं की आपण वॉनबी झोनमध्ये जातो की आपल्याला हिंदी चित्रपट करायचा असतो नाही पण आपल्या आपल्याकडे बजेट नाही तर मग आपण मराठीत करूया असं खूप वेळा होतं पण हा खराखुरा मराठी युथफुल चित्रपट आहे जे आजकालची पिढी जशी आहे तशी तुम्हाला ती दिसणार आहे आणि मुळात दॅट वॉज अ मेन रिझन की आम्ही नवीन कास्ट घेतली Uh, आणि uh, बँगोन झालेलं आहे सगळं खूप छान झालेलं आहे मी खूप उत्सुक आहे की कधी असं बाहेर येईल <laughs> माझ्या पोटात काहीच थांबत नाही म्हणजे अक्षरशः ते टायटल पण लॉन्च करायला माझ्या पोटात खूप दुखत होतं खूप दिवस मी ते माझ्या मी सांभाळून ठेवलेलं आणि फोटोकॉपी आय होप सगळ्यांना खूप आवडेल नक्कीच असं म्हणतात की बाप्पाचा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहे पण या बाप्पाच्या या पाच दिवसात तुझ्याकडे असतो तेव्हा तू त्याची कशी सेवा करतेस आणि काय काय करतेस त्या बाप्पाचे लाड कसे पुरवतेस फुळात काय माहिती आहे गणपती बाप्पा इतके फ्लेक्झिबल आहेत ना देव देवांपैकी <laughs> हा म्हणजे असं आहे की अनेक प्र आकार प्रकार इनफॅक्ट मी <laughs> सरप्राईज होते सोशल मीडियावर एक सेल्फी घेणारा बाप्पाचा फोटो येत होता म्हटलं हा जर देव आहे ना हा हा खरा देव आहे म्हणजे जो ज्याला हे अपेक्षित नसतं की मला असंच बसायचं आहे मला हेच हवं आहे मला तेच हवं आहे असं नाही आहे म्हणजे आमच्याकडे नैवेद्य ही खूप मजेदार असतात युजुअली असे मोदक विदक तर असतातच ते सगळ्यांकडे असतात नैवेद्य दाखवायला पण माझ्याकडे चॉकलेट्सचा नैवेद्य असतो वर्षानुवर्ष असतो आणि ह्या वर्षी एक मिंटची गोळी म्हणून नैवेद्य असणार त्यामुळे ती <laughs> मजा आहे बाप्पाला देखील चॉकलेट मिंची फ्लेवरची सवय लावते म्हणजे तेव्हा काय हे चॉकलेट नसायचे ना त्या काळात आता जसं जसा, जसा काळ बदलतोय तसं आपणही बदललं पाहिजे ना मेबी त्याला पण चव त्यांची पण बदलणार ना म्हणून मी ठरवलं नाही काय प्रत्येक वर्षी काहीतरी एक करावं मागच्या वेळेस असं पीनट्सचं चॉकलेट होतं आता ह्या वर्षी मिंटचं आहे त्यामुळे मजा आहे बाप्पाचे फार लाड होत आहेत तुझ्या घरी <laughs> आणि जाता जाता तू प्रेक्षकांना आणि खरंच गणपती बाप्पांना काय सांगते मी फक्त एवढं सांगेन की तुम्ही भक्तिभावाने फॉर्मॅलिटीज न कर करता हा सण साजरा करावा आणि सगळ्यांनी ना बेसिकली हा सण कशासाठी असतो की तुम्हाला एक शांतता मिळावी आणि ॲट द सेम टाईम सेलिब्रेटिव्ह मोड असतो म्हणजे अनेक लोक घरी येतात ह्याच निमित्ताने घरी येतात तो जो अंडरलाईंड करंट आहे ना आपल्या गणपती बाप्पाचा फेस्टिवलचा तो ज जो, जोपासा सगळ्यांकडे एकमेकांशी भेटा व्हॉट्सॲपवर तर आपण खूप करतो मेसेजेस वगैरे पण नाही फेस टू फेस जाऊन भेटा हेच निमित्त असतं दहा दिवस दिलेले आहेत बाप्पाने ते वापरा नीट गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या थँक्यू थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारला थँक्यू आजचं आगमन सगळीकडे खूप जोशात सुरू आहे नेहा तू एरवी पण खूप जोशात असते पण आता बाप्पा yes. हा निमित्त आहे तुझ्या घरी बाप्पा आलेत काय सांगशील तोच जल्लोष आणि तीच एक्साइटमेंट दरवर्षी असते आता आमच्या घरी जवळजवळ आठ वर्ष झाली की बाप्पा विराजमान होतात आणि त्यात ही जी मूर्ती आहे ती आता चेहरे आम्ही लॉन्च केले आर्टिकलद्वारे uh, uh, सगळ्यांच्या समोर आलं आणि पोस्टरद्वारे आणि त्या पोस्टरला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे uh, काल एका इव्हेंटला मी गेले तर आपली आपले सगळे मित्रमंडळी इंडस्ट्रीतले होते त्यांनी सगळ्यात आधी येऊन मला सांगितलं नाही काय मस्त पोस्टर झालं आहे इट इज लुकिंग व्हेरी फ्रेश आणि मुळात ही खूप फ्रेश फिल्म आहे फोटोकॉपी आय होप न एक नवीन ट्रेंड त, uh, तयार करे, करेल म्हणजे काय माहिती आहे खूप वेळा असं होतं की आपण वॉनबी झोनमध्ये जातो की आपल्याला हिंदी चित्रपट करायचा असतो नाही पण आपल्या आपल्याकडे बजेट नाही तर मग आपण मराठीत करूया असं खूप वेळा होतं पण हा खराखुरा मराठी युथफुल चित्रपट आहे जे आजकालची पिढी जशी आहे तशी तुम्हाला ती दिसणार आहे आणि मुळात दॅट वॉज अ मेन रिझन की आम्ही नवीन कास्ट घेतली आणि बँगोन झालेलं आहे सगळं खूप छान झालेलं आहे पहा तुझ्या घरी गेली इतक्या वर्षे येतो आहे पण ह्या वर्षी त्याचं कारण थोडंसं वेगळं पण आहे <laughs> मागच्या वर्षीने <नहीं> या वर्षीमध्ये काय सांगशील त्या कारणाचं इनफॅक्ट मागच्या वर्षी एक मिनिमल पोस्टर होतं माझ्या हातात जेणेकरून मी अनाऊन्स केलं की नेहा राजपाल प्रोडक्शनतर्फे एक फिल्म येईल पुढच्या वर्षी आणि ती ह्या वर्षी ह्या गणपतीच्या अगोदर फुल शूटिंग त्याचं झालेलं आहे आता एडिट आमचं लॉक होईल ह्या शेवटच्या आठ आठवड्या ह्या महिन्याच्या त्यामुळे असं आणि जस्ट दोन दोन दिवसापूर्वी आम्ही पोस्टरही लॉन्च केलं आहे खरं पोस्टर म्हणजे त्याच्यात खरे खरे आमचे ॲक्टर्स आहेत आधी फक्त असं प्रश्नचिन्ह वगैरे होते मिनिमल पोस्टर जर तुला लक्षात असेल तर ज्या त्याच्याने आम्ही एक वन वनलाईनर फिल्मची अनाऊन्स केलेली तेव्हा नावही अनाऊन्स केलं नव्हतं आता ह्याच आठवड्यात म्हणजे पंधरा दिवसापूर्वी नाव लाँच झालं फोटो कॉपी म्हणून चित्रपट आणि नवीन त्याचं चौथं वर्ष आहे म्हणजे आम्ही ते या मूर्तीचं विसर्जन करत नाही ती फार अशी अट्रॅक्टिव मूर्ती आहे म्हणजे आप असं ना एक फेवरेट आपला फ्रेंड असतो तशी ती मूर्ती आहे माझी गणपती बाप्पा इज माय फेवरेट फ्रेंड आणि पर्यावरणाला थोडासा त्रास होऊ नये म्हणून चार वर्षापूर्वी एक चूक करून झालेली आहे माझी की पी ओ पीची मूर्ती घेतलेली त्यामुळे मला असं वाटलं नाही आपण सांभाळून ठेवूया ती कशाला विसर्जन करावी आणि ह्यावर्षी आल्याने केलेला छोटासा गणपती आहे जो इको फ्रेंडली गणपती क्लेचा गणपती आहे तो आल्याने तिच्या एक मैत्रिणी बरोबर तयार केलेला आहे म्हटलं चला ह्याचीच पूजा करूया आपण ह्यालाच बकेटमध्ये विसर्जन करूया घर आणि ते जे पाणी तयार होईल ते झाडांमध्ये घालूया असा म्हणजे एक बॅलन्स साधणं आता खूप गरजेचं झालं आहे त्यापैकी हा माझा एक एफर्ट माझं एक एफर्ट आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती बा मी खूप उत्सुक आहे की कधी सगळंसं बाहेर येईल माझ्या पोटात काहीच थांबत नाही म्हणजे अक्षरशः ते टायटल पण लाँच करायला माझ्या पोटात खूप दुखत होतं खूप दिवस मी ते माझ्या मी सांभाळून ठेवलेलं आणि फोटोकॉपी आय होप सगळ्यांना खूप आवडेल नक्कीच असं म्हणतात की बाप्पाचा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहे पण या बाप्पाच्या या पाच दिवसात तुझ्याकडे असतो तेव्हा तू त्याची कशी सेवा करतेस आणि काय काय करतेस त्या बाप्पाचे लाड कसे पुरवतेस मुळात काय माहिती आहे गणपती बाप्पा इतके फ्लेक्झिबल आहेत ना देव <laughs> देवांपैकी हा म्हणजे असं आहे की <laughs> अनेक प्र आ, आकार प्रकार इनफॅक्ट मी सरप्राईज होते सोशल मीडियावर एक आ, सेल्फी घेणारा बाप्पाचा फोटो येत होता म्हटलं हा जर देव आहे ना हा हा खरा देव आहे म्हणजे जो ज्याला हे अपेक्षित नसतं की मला असंच बसायचं आहे मला हेच हवं आहे मला तेच हवं आहे असं नाही आहे म्हणजे आमच्याकडे ने